डाक विभागात ग्रामीण सेवकची जवळपास चाळीस हजार पदाची भरती आलेली आहे तर यामध्ये बघा आपल्या महाराष्ट्र सरकारसाठी जवळपास दोन हजार प्लस पद आलेले आहेत तर बघा जसं की तुम्हाला त्या स्क्रीनवर ही पी डी एफ दिसत असेल तर फॉर्म भरण्याच्या आधी तुम्हाला ही संपूर्ण पी डी एफ वाचून घ्यायची आहे ठीक आहे बघा हे जे काही ॲप्लिकेशन आहे तर हे सत्तावीस एक दोन हजार तेवीसपासून सोळा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत स्टार्ट असणार आहे त्याच्यामध्ये जर काही तुम्हाला करेक्शन वगैरे करायचं असेल तर तुम्ही सतरा दोन दोन हजार तेवीस ते एकोणीस दोन दोन हजार तेवीसपर्यंत करून घेऊ शकता ठीक आहे यामध्ये बघा जी काही कॅटेगरी आहे तर ब्रँच पोस्टमास्टरसाठी तुमची जी काही सॅलरी असणार आहे तर ती बारा हजार ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी असणार आहे आणि असिस्टंट ब्रँच पोस्टमास्टर किंवा मग डाकसेवकसाठी दहा हजार ते चोवीस हजार चारशे सत्तर रुपये सॅलरी असणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा इथं जे काही बाकीच्या डिटेल प्रोसेस आहेत तर तुम्ही त्या वाचून घ्यायचे आहेत ठीक आहे याच्यामध्ये जे काही एज क्राइटेरिया वगैरे असणार आहे तर तुमची दहावी उत्तीर्ण तुम्ही जर असाल तर तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता सोबतच तुमचं जे काही वयाची पात्रता आहे तर तुमचं वय बघा इथं एज लिमिटमध्ये मिनिमम अठरा वर्ष असलं पाहिजे आणि मॅक्झिमम चाळीस वर्ष असलं बाकी बाकीचे काही कॅटेगरीनुसार एज रिलॅक्सेशन असते तर जसं की तुम्हाला टेबलमध्ये दिसत असेल तर तुम्ही त्यानुसार ते पाहून घेऊ शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं कम्प्युटरचंसुद्धा नॉलेज असलं पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही लागतं त्यानंतर तुम्हाला सहा आतमध्ये इथं सर्टिफिकेट लागणार आहे ठीक आहे तुम्ही इथं डिटेल नोटिफिकेशन पाहून घ्या त्यानंतरच तुम्ही इथं ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे चला तर मग आता जास्त वेळ न घालवता याच्यासाठी नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते आता आपण सविस्तरपणे बघूया त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं ऑफिशियल वेबसाईट राहायचे आहे याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर बघा इथं तुम्हाला नोटिफिकेशनचे एक फील्ड दाखवण्यात आलेले कॅन्डिडेट कॉर्नरमध्ये नोटिफिकेशन यावर क्लिक केल्यानंतर बघा डिस्क्रिप्शन नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथं डिटेल नोटिफिकेशन इथं डाउनलोड करून घेऊ शकता आणि संपूर्ण माहिती तुम्हाला वाचून घ्यायची त्यानंतरच तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आपलं जे काही इथं महाराष्ट्र सर्कल आहे तर बघा तुम्ही इथं हवं तर महाराष्ट्र सर्कलवर क्लिक करू शकता ठीक आहे महाराष्ट्र सर्कलवर क्लिक केल्यानंतर बघा इथं काही डिव्हिजन देण्यात आलेले आहेत तर नेमकं तुम्हाला कोणत्या डिव्हिजनमध्ये अर्ज करायचा आहे तर ते इथं डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर व्ह्यू पोस्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या कॅटेगरी वाईज किंवा मग ओपनच्या जागा किती आहे नेमक्या कोणत्या डिव्हिजनमध्ये हे संपूर्ण काही डिटेल इथं पाहून घेऊ शकता त्यानंतरच तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज करून घ्यायचा आहे तुमचं जशी कॅटेगरी आहे त्यानुसार तुम्ही इथं अप्लाय करा तुमचा नंबर लवकर लागेल त्यानंतर बघा इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन रह। यावर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर इथं रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होणार आहे बघा इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो मोबाईलचा ओ टी पी तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे ठीक आहे तसाच तुम्हाला इथं मग खालचा ईमेल आय डीसुद्धा सुद्धा टाकून घ्यायचं आहे ईमेल डीवरचा ओ टी पी सुद्धा इथं व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हॅलिडेट ईमेल आणि व्हॅडिट मोबाईल नंबर यावर क्लिक करून ठीक आहे त्यानंतर बघा येतं तीन नंबरमध्ये अॅप्लिकेंटचं जसं काय नाव आहे तर दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेट किंवा मार्कशीटवर जसं नाव असणार आहे तुमचं अगदी तसं नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे त्यानंतर आईचं किंवा बाबाचं नाव तुम्ही इथं टाकू शकता दहावीच्या मार्कशीटनुसार डेट ऑफवर तुम्हाला कॅलेंडरवरच सिलेक्ट करायची जेंडरमध्ये बघा तुमचं जे काही जेंडर आहे तर ते जेंडर सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कम्युनिटीमध्ये बघा तुमची जी काही कॅटेगरी आहे ओपन ओपन ई डब्ल्यू एस ओबीसी एस सी आणि एस टी यानुसार तुम्हाला तुमची कॅटेगरी तर सिलेक्ट करून घ्यायची ठीक आहे कॅटेगरीनुसार तुम्हाला इथं फी वगैरे लागणार आहे ठीक आहे त्यानंतर बघा तुमचं जे काही सर्कल आहे जिथून तुम्ही दहावी पास झाले तर ते स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्ही दहावी कधी पास झाले तर ते इयर तुम्हाला लिस्टमधून सिलेक्ट करून घ्यायचं आहे बाजूचा जो काही कॅप्चर कोड आहे तुम्हाला तर तो कॅप्चर कोड फिल करायचा आहे आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म इथं समोर जाणार आहे बघा फर्स्ट एज रजिस्ट्रेशन तुमचं इथं झालेलं आहे आता तुम्हाला ओके या बटनवर क्लिक करायचं आहे ओके या बटनवर क्लिक केल्यानंतर फर्स्ट एजमध्येच तुम्हाला काही फर्दर डिटेल इथं भरून घ्यायची बघा तुम्ही जी काही माहिती भरली ती पाहू शकता आधार नंबरमध्ये तुमचा जो काय आधार नंबर आहे तो तुम्हाला इथं टाकायचा आहे त्यानंतर बघा तुम्ही जर फिजिकली हँडिकॅप असाल तर यस करा यस केल्यानंतर बघा तुम्हाला इथं फर्दर माहिती तुम्हाला भरून घ्यावी लागते तुमची जी काही डिसेबिलिटी टाईप वगैरे जे काय तर तो तुम्हाला इथं भरून घ्यायचा असतो जर डिसेबिलिटी नसेल तर सिम्पली इथं तुम्ही इथं अकरा नंबरच्या पॉईंटमध्ये नो म्हणून सिलेक्ट करू शकता ठीक आहे माझ्या केसमध्ये इथं नो पॉईंट आहे त्यानंतर बघा तुम्ही दहावीमध्ये कोणकोणती लँग्वेज इथं शिकलेला तर बघा तुम्ही इथं इंग्लिश निवडू शकता मराठीसुद्धा निवडू शकता किंवा हिंदीसुद्धा तुम्ही इथं निवडू शकता ठीक आहे तुम्ही एक मिनिमम एक तरी इथं लँग्वेज निवडून घ्या ठीक आहे तुमची मराठीची लँग्वेज असली पाहिजे ठीक आहे तुम्ही किती जरी लँग्वेज निवडला तरी तुमची मराठी इथं लँग्वेज असायलाच पाहिजेत ठीक आहे तरच तुम्ही इथं ऑनलाईन अप्लाय करून घेऊ शकता त्यानंतर बघा तुमचं इथं काही एम्प्लॉयमेंट वगैरे असेल तर यश नो करू शकता त्यानंतर बघा तुम्हाला इथं फोटो लागणार आहे आणि सिग्नेचरसुद्धा लागणार आहे फोटो जो काही इथं फॉर्मॅटमध्ये देण्यात देण्यात आलेला आहे त्यानुसारच तुम्हाला इथं फोटो अपलोड करायचा आहे सिग्नेचरसुद्धा इथं जे काही फाईल फॉर्मॅट दाखवण्यात आलेलं आहे त्यानुसारच तुम्हाला इथं सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे तर बघा इथं चूज फायला बटनवर क्लिक करायचं आहे तुमचा जिथं काही फोटो असणार आहे तो तुम्ही इथं मग सिलेक्ट करून घेऊ शकता त्यानंतर तुम्हाला त्याचा प्रूव्यू पाहायला मिळणार आहे ठीक आहे तसंच तुम्ही इथं सिग्नेचरसुद्धा अपलोड करून घेऊ शकता सिग्नेचर जिथं काही असणार आहे त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करायचे त्यानुसार तुम्ही त्याचा प्रव्यू पाहू शकता सर्व काही डिटेल भरल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म इथं नंतरच्या स्टेजवर जाणार आहे बघा इथं लँग्वेजमध्ये थोडा प्रॉब्लेम होता तर बघा सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे काय रजिस्ट्रेशन आहे तर इथं फ्री पाहायला मिळणार आहे जर बरोबर असेल तरच मग तुम्हाला इथं फायनल सबमिट करून घ्यायचं आहे आणि जर डिटेल काही चुकली असेल तर मग ती तुम्ही इथं आत्ताच करेक्शन करून घेऊ हो शकता ठीक आहे तर बघा डिक्लेरेशन असं करतो आणि आता सबमिट या बटनवर क्लिक करतो बघा आपलं इथं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर मिळणार आहे हा तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता किंवा तुम्हाला मोबाईलवर मॅसेजसुद्धा येऊ शकते त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय बटनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अप्लाय बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्म इथं समोर जाणार आहे ठीक आहे तर बघा इथं सर्कल अप्लाय फॉर तुम्हाला कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करायचं आहे तर इथं तुम्ही महाराष्ट्र आपला सर्कल निवडू शकता ठीक आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथं लागणार आहे ओक्या बटनवर क्लिक करायचं आहे तो जो का ओ टी पी आला तर एंटर ओ टी पीमध्ये तो टाकायचा आहे कॅपचं कोड क्लिक करायचा आणि नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा इथं रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन होणार आहे तर बघा इथं ॲड्रेस डिटेलमध्ये तुम्हाला कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस भरून घ्यायचं आहे कम्युनिकेशन ॲड्रेसमध्ये सध्याचा पत्ता तुमचा जो काही सध्याचा पत्ता आहे तो इथं भरून घ्यायचा आहे तुमचं गाव वगैरे जे काय असणार आहे ते टाकू शकता जर तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस सध्याचा पत्ता आणि कायमचा पत्ता जर एकच असेल तर मग इथं सेम ॲज कम्युनिकेशन ॲड्रेस यावर तुम्ही क्लिक करून तुम्ही दोन्ही पत्ते इथं सेम करू शकता चेकबॉक्स काढल्यानंतर तुम्ही इथं हवं तर मॅन्युअली एंटर करू शकता त्यानंतर बघा क्वालिफिकेशन डिटेलमध्ये बघा तुमचं जे काही सर्कल आहे दहावीचं तर ॲटोमॅटिक इथं महाराष्ट्र येणार आहे त्यानंतर तुमचं जे काही बोर्ड आहे तर बघा इथं तुम्हाला तुमच्या दहावीच्या पासिंगनुसार तुम्हाला इथं बोर्ड निवडावं लागते तर माझ्या केसमध्ये बघा जे काही बोर्ड दाखवण्यात आलेले आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड दोन हजार सात ते दोन हजार चौदापर्यंत यावर मी आता सिलेक्ट करतो त्यानुसार तुम्हाला इथं मार्क येऊ शकतात तुमचं जसं काही डिटेल असणार त्यानुसार तुम्हाला ते भरून घ्यायचं आहे बघा इथं रिझल्ट टाईप तुम्हाला इथं मार्क्स निवडायचा आहे मार्क्स निवडल्यानंतर बघा तुम्हाला सायन्समध्ये किती मार्क पडले होते शंभर रुपये किती टाकायचे आहेत त्यानंतर बघा इथं सिलेक्ट सब्जेक्टमध्ये बघा तुम्हाला इथं जे काही विषय दाखवण्यात आलेले तर बघा इथं से सेकंड लँग्वेज तुम्हाला हिंदी निवडायचे त्यानंतर मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क मिळाले ते टाकायचे आहेत बघा इथं तुम्हाला जी काही फर्स्ट लँग्वेज आहे तर फर्स्ट लँग्वेज तुम्हाला इथं मराठी निवडायची ठीक आहे तर बघा इथं फर्स्ट लँग्वेज मराठी निवडली मी त्यानंतर सिलेक्ट स सेकंडमध्ये बघा तुम्हाला इथं थर्ड लँग्वेज इंग्लिश निवडून घ्यायची म्हणजे दहावीला कसं असते फर्स्ट लँग्वेज मराठी सेकंड लँग्वेज हिंदी आणि थर्ड लँग्वेज इंग्लिश असते आपली त्यानुसार तुम्हाला इथं लँग्वेज निवडून घ्यायच्यात ठीक आहे तर बघा मी त्या निवडून घेतावं ठीक आहे त्यानुसार तुम्हाला इथं त्या लँग्वेजमध्ये किती मार्क्स मिळाले ते मार्क्स इथं तुम्ही टाकू शकता सोशल सायन्समध्ये किती मिळेल ते टाकू शकता सी जी पी असेल तर सी जी पी टाका त्यानंतर सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक करून घेऊ शकतो सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म आहे तर परत मग इथं नंतरच्या स्टेपवर हो येणार आहे बघा इथं तुम्हाला प्रिफरन्स निवडायचा आहे आता तर बघा तुम्हाला कोणत्या डिविजनमधून अप्लाय करायचं आहे त्यानुसार तुम्हाला इथं डिव्हिजन निवडून घ्यायचं आहे तर माझ्या केसमध्ये मी अकोला डिव्हिजन निवडतो तर डिव्हिजन निवडल्यानंतर बघा इथं तुम्हाला प्रिफरन्स सेट करावं लागतो बघा इथं जी काही पोस्ट आहे तुमची जी काही कॅटेगरी असणार आहे त्या कॅटेगरीनुसारच तुम्ही इथं पहिला नंबर दुसरा नंबर तीस नंबर असा प्रिफरन्स सेट करून घ्यायचा बघा इथं जे काही पेजेस देण्यात आलेले आहेत बघा इथं एक ते आठ पेजेस दा दाखवण्यात आलेले आहेत जर तुम्हाला नेक्स्ट पेजवर जायचं असेल तर दोन तीन चार पाच अशावर सिलेक्ट करू शकता त्यानुसार तुम्ही इथं एक ते दहापर्यंत प्रिफरन्स निवडून घेऊ शकता माझी कॅटेगरी ओबीसी आहे त्यानुसार मला इथं दहा प्रिफरन्स येत आहेत ठीक आहे व्हॅकन्सी पाहिजे असेल तर क्लिक या बटनावर क्लिक केला तर तुम्ही त्या पाहू शकता ठीक आहे तर बघा एकूण मी आता प्रिफरन्स भरून घेतो एक गोष्ट ध्यानात ठेवा प्रिफरन्स निवडताना तुम्ही परत तोच प्रिफरन्स निवडून घ्यायचा नाही कारण नंतर मग प्रॉब्लेम येऊ शकतो बघा डिक्लेरेशन असेप करायचं आहे सेव्हन प्रोसिड बटनवर क्लिक करायचं आहे तर बघा माझा प्रिफरन्स आहे सेम झालेला आहे त्यामुळे मी आता तो प्रिफरन्स एकदा व्यवस्थित पाहतो की कसा भरला त्यानुसार नंतर मग तुम्हाला सेव्हन कंटिन्यू बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे ठीक आहे बघा मी इथं प्रिफरन्स भरलेला आहे बघा तुमचा डाटा इथं सक्सेसफुली सेव्ह करण्यात आलेला आहे ओके बटनवर आता तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर बघा तुमचा जो काही फॉर्म आहे तर आता तो सबमिट होईल तुम्हाला नंतर काही करायचं काम नाही त्यानंतर शंभर रुपयास तुम्हाला पेमेंट करावं लागते तुमची कॅटेगरी जर दुसरी असेल तर तुम्हाला इथं पेमेंट करायचं सुद्धा काम पडणार नाही आहे माझ्या कॅसमध्ये मला इथं पेमेंट करावं लागते तर तुमची जी काही मेथड आहे पेमेंटची त्यानुसार तुम्ही इथं पेमेंट करून घेऊ शकता नेट बँकिंग आय त्यानंतर क्यू आर कोड इथं तुम्हाला जी काही मेथड व्यवस्थित वाटेल तर त्या मेथडने तुम्ही इथं पेमेंट करून घेऊ शकता तर बघा इथं बेस्ट वे आहे की तुम्ही क्यू आर कोडने पेमेंट करा किंवा तुम्ही दुसऱ्या तुम्हाला जी काही योग्य मेथड वाटेल तर त्या मेथडने तुम्ही पेमेंट पेमेंट करून घेऊ शकता बघा इथं मी क्यू आर कोडनं पेमेंट करत होतो मेक पेमेंट या बटनवर क्लिक करायचं हा जो काही क्यू आर कोड आहे तर तुम्ही फोनपे गुगल पे ॲमेझॉन पे पेटीएम पे या कशाने सुद्धा तुम्ही कोड इथं स्कॅन करू शकता बघा इथं तुमचं पेमेंट झालेलं आहे ओके बटनवर क्लिक करायचं आहे ओके बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फॉर्मचं जो काही प्रि आहे तर तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे ठीक आहे बघा तर खाली आल्यानंतर तुम्हाला प्रिंट बटन दाखवण्यात आलेलं आहे प्रिंट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या अर्जाची प्रिंट आउट घेऊ शकता किंवा मोबाईलमध्ये एफसुद्धा सेव्ह करून घेऊ शकता बघा इथं नेक्स्ट विंडोमध्ये तुम्हाला याची प्रिंट आऊट काढता येणार आहे ठीक आहे प्रिंट काढल्यानंतर तुम्ही इथं फ्युचर रेफरन्ससाठी फॉर्म हा बरोबर ठेवून घेऊ शकता ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं हा ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे फॉर्म भरताना जर काही अडचण आली तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगू शकता धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र